बिल्कुल ये नहीं था गलत ना। एक दो तीन चार चला मॅचला होते सुरुवात लफडा चषक 2024 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये। आज सकाळपासून पावसाने खूप चांगली बॅटिंग केली आणि रिमझिमणारा पाऊस आणि धुवाधार पाऊस देखील आज पाहायला मिळाला। सकाळचं सत्र जर पाहिलं तर धुवाधार पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली, पण त्यानंतर थोडीशी या पावसाच्या सरीवर सरी कोसळतच आहे आणि रबर बॉल स्पर्धेमध्ये असा रिमझिमणारा पाऊस असेल तर क्रिकेटची मजा काही औरच आहे। पण ही खेळपट्टी फलंदाजासाठी घातक आहे, कारण की या खेळपट्टीवर धावा करणं इतकं सोपं नाही आहे। कारण की खेळपट्टी जर पाहिली तर अगदी क्लीन आहे, त्यामुळेच बॉल पडल्यानंतर या ओल्या खेळपट्टीवर स्किट होतो आहे, त्यामुळेच बॅटिंग करणं इतकं सोपं नाही। चला मॅचला होते सुरुवात, दोन्ही अंपायर सज्ज होत असताना आमच्या समवेत स्क्वेअर लीग अंपायरच्या भूमिकेत सँडी गुप्ता आणि मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पिंट्या कुंभार यांना पाहू शकाल। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नमित अशोक पाटील, भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली, कुमार इलेव्हन तुर्भे टीमला उभं करण्यामध्ये आणि अनेक यंगस्टर खेळाडूंना या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणण्यामध्ये महत्वाची भूमिका आहे। एक व्यावसायिक खेळाडू आहे, सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खूप चांगल्या रिदम मध्ये आहे। मॅचला होते सुरुवात, पहिला बॉल अपटी बार अगदी भन्नाट वेग, वेगवान चेंडू पाहायला मिळाला, बीट करून गेला बॅट्समनला, बीट करून गेला विकेट कीपरला आणि पहिल्या बॉलवर अंपायर वन फॉर दी ओव्हर म्हणजे पहिला बाउन्सरची ताकीद दिली आहे दोनच, त्यामुळेच पहिल्याच बॉलवर वन बाउन्सरची ताकीद दिली। बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते, एका धावाने टीमची धावसंख्या एक या कड्यावर। इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते, गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने पुन्हा एकदा उजळी घेतली। मगाशी म्हटल्याप्रमाणे ही खेळपट्टी फलंदाजासाठी इतकी काही पोषक नाही आहे, या ओल्या खेळपट्टीवर धावा करणं थोडंसं जिगरबाज खेळ म्हणावं लागेल। त्यामुळेच दोन बॉल जर पाहिलं तर बॅट्समनला कुठलाही आतापता नव्हता। स्वराज म्हात्रे जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक चमचमता सितारा। सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॉलिंग डिपार्टमेंट, बॅटिंग डिपार्टमेंट आणि फिल्डिंग डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आपला अव्वल दर्जाचा खेळ दाखवला आहे। व्यावसायिक संघामध्ये देखील अनेक स्पर्धा खेळल्या, दिदी चषक ही स्पर्धा देखील भूषण पाटील यांच्या समवेत अगदी बंगालला जाऊन स्पर्धा खेळला आणि ती या स्पर्धेमध्ये चॅम्पियन देखील झाला आणि कमी वयात ज्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे असा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक सितारा मैदानामध्ये पाहायला मिळते। दोन चेंडूचा खेळ संपलाय, दोन धावा दाफल करायला लागत असताना अखोट टप्प्याचा बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे। स्वराज प्रल्हाद म्हात्रेच्या बॅट मधून येतोय, या मॅचचा पहिला मॅक्सिमम चेंडू सीमा रेषा पार, षटकार, सुपर स्ट्रोक लगवला जातोय। खोट टप्प्याच्या बॉलला हुक केलाय, फेकून दिलाय सीमा रेषे पलीकडे, सुपर टायमिंग। स्वराज म्हात्रे पहिली धाव त्याच्या बॅट मधून आली आहे। यावेळी स्लॉग स्वीप, फटका चांगला आहे, पुन्हा एकदा टायमिंग बेमिसाल, चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळते। वास्तविक पाहता खूप चांगला स्ट्रोक होता, सीमा पार गेला असं वाटलं होतं, पण जी घोषांकी क्षेत्र आहे त्या दिशेने चेंडू गेला, त्यावेळेस फक्त एका धावावर समाधान मानावं लागेल। चार ओव्हरची मॅच आहे, पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना नमित पाटील आतापर्यंत चार बॉलचा खेळ संपलाय, नऊ धावा दाफल करावे लागेल, नऊ धावा। खूप चांगला खेळ पाहायला लागला, तमाम प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेकडे आहे। लफडा चषक 2024
पावसाळी स्पर्धा लफडा चषक या टायटलने गेली 4-5 वर्ष या स्पर्धेचं आयोजन यतीन भोईर, विजेंद्र भोईर, वैभव भोईर आणि संपूर्ण जुगाव मित्रमंडळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साईड. अंपायरचा कॉल येतोय, व्हाईट बॉल, दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. नमितवर प्रेशर असेल. नमित पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजीची जबाबदारी आहे. 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत. षटक क्रमांक पहिलं. अखोट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. खूप चांगली अंपायरिंग सँडी गुप्ता. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर 11. इथे देखील अखोट टप्प्याचा बॉल आणि आता मात्र दंडित केला जाईल. नो बॉल. 3 लगातार इथे बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न नमित पाटीलने. पहिल्या 1 for the ओव्हर, त्यानंतर व्हाईट बॉल घोषित केला, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर नो बॉल म्हणजेच फ्री हिटची संधी असेल. फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने फेस करतोय स्वराज म्हात्रे. यावेळीचा खोट टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा मोठा फटका लगावला जातोय. लॉंग ऑनला क्लिअर करताना अंपायरचा इशारा येतोय नो बॉल आणि नो बॉल वर येईल सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स पहिल्याच ओव्हर मध्ये, आक्रमकता आणि पहिल्याच ओव्हर मध्ये खूप चुका केल्यात नमित पाटीलने. टीमची धावसंख्या धावून पोहोचतीये 1900 आकड्यावर. नो बॉलचा इशारा केला जातोय. 4 चेंडूचा खेळ संपला, 19 धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील ऑन दी अप फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. राहुल कांबळे कॅच होईल ड्रॉप आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे भूषण पाटीलने. राहुल कांबळे झेल सुटत असताना कॅच ड्रॉप झाली आहे. फ्री हिटचा बॉल होता तरी देखील कॅच पकडणे इम्पॉर्टंट आहे. 21 धावा धावफलकावर लागले. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस पिकअप स्ट्रोक लगावला जातोय वाईडिश लॉंग ऑन ला क्लिअर करणारा स्वराज प्रल्हाद म्हात्रेचा धमाका. चेंडू सीमारेषा बार षटकार. व्हॉट अ शॉट. शेवटच्या बॉल वर येतोय अकिडेक षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये 27 लॉस ऑफ नन. 0 गाडी बाद 27 धावा. वेल बिगेन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील दमदार होतोय. सुरुवात दमदार झाली आहे, आता शेवट कशा पद्धतीने होतोय. टीम राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमचा. सुपर बॅटिंग. 27 धावा तब्बल खर्च केल्यात नमित पाटीलने. चूक केली आहे षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी. कुमार 11 तुर्बे टीमचा एक भरवशाचा गोलंदाज, प्रमुख गोलंदाज आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर. नाव आहे हेमंत पाटील. टेस्ट सरार वेगवान गोलंदाज जातोय. मोठी जबाबदारी असेल, कमबॅक करावा लागेल या मॅचमध्ये. ज्या चुका नमित पाटीलने केल्यात आता त्या चुकाला कुठेतरी बॅकअपची गरज आहे. कृणाल म्हात्रे काय बॅटिंग केली होती मंगल स्मृती चषकामध्ये. यावेळेस देखील फटका पाहू शकाल. चेंडू फ्लाय स्लिपमध्ये फ्लाय होईल. सिंगल मिळते. सुपर बॅटिंग केली होती रुणाला म्हात्रेने. आणि मला आठवते की नगरसेवक चषक जी सारसोळीच्या मैदानावर झाली होती सँडी सर त्या स्पर्धेसाठी आपण देखील होतो. नाईट स्पर्धा कुक्षेत गावाची, त्या परफॉर्मन्ससाठी तेजस पाटील बब्याने तब्बल 10,000 रुपये पारितोषिक दिलं होतं याच रुणाल म्हात्रेला. इतका चांगला परफॉर्मन्स केला होता. सध्याच्या घडीला बॉलिंग डिपार्टमेंट बॅटिंग डिपार्टमेंटमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. यावेळेस इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे खराब क्षेत्ररक्षण राहुल कांबळे पाहू शकाल. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेपलीकडे 4 धावांसाठी चौकार.
थोडीशी नाराजी व्यक्त केली. राहुल मात्रेचा विचार केला तर, राहुल कांबळेचा विचार केला तर, राहुल कांबळे या टीमचा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. पण प्रत्येक खेळाडूचा एक एक दिवस असतो, एक एक चांगला दिवस असतो, एक दिवस वाईट असतो. पण आज राहुल मात्रे राहुल कांबळेचा आज वाईट दिवस म्हणावं लागेल. जसा सिद्धूचा देखील आज वाईट दिवस झाला. शेवटच्या बॉलवर 10 धावांची आवश्यकता, चुका केल्या सिद्धूने, चौकार मिळाला. यावेळी देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये आहे, वन बाउंस पुन्हा एकदा त्याच दिशेने, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारे शपार, चौकार. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. एकीकडे षटकाराची भाषा बोलली जाते, दुसरीकडे चौकाराची भाषा बोलली जाते. पण दोन्ही बाजूने अटॅक केला जातो, दोन्ही बाजूने आक्रमण केलं जात आहे. या तंत्राचा, या मंत्राचा वापर केला जातो या मॅचमध्ये राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमच्या माध्यमातून. ही टीम आहे यंगस्टरना घेऊन निलेश पाटीलने हा संघ उभारला आहे. पण बघता बघता हा संघ सगळ्याच प्रतिस्पर्धी संघाचा डोकेदुखी ठरला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये, सिंगल मिळते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये 27 धावा. या षटकाच्या आतापर्यंत 4 बॉलमध्ये 10 धावा खर्च केलेत हेमंत पाटीलने. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सामना स्पीडअप करा प्लीज, अजूनही 4 मॅचेस आहेत, त्यामुळेच सामने कव्हर करावे लागतील. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय, स्किट झाला चेंडू पण चूक करतोय हेम भूषण पाटील. चला नेक्स्ट मॅच साठी मी कॉल करतोय, बोनकोडे इलेव्हन, बोनकोडे वर्सेस रुद्र इलेव्हन माफे, दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या आमच्याशी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची नोंद घ्या. यावेळी स्लॉट मध्ये बॉल पाठवलाय, हा वाई फायर रुणाल मात्रेच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला षटकार. दोन षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44-44 आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 27 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 17 धावा. 44 धावा धावफलकावर लागले, 2 षटकांचा खेळ संपलाय. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स राकेश प्रतिष्ठान गोठवली टीम मंगल स्मृती चषकामध्ये चॅम्पियन झाली. दोन षटकाचा खेळ पाहिला, पहिल्या षटकामध्ये 27, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश, एक यंगस्टर खेळाडू आहे, विश्वास दाखवले भूषण पाटीलने, कम बॅक करावा लागेल. पहिला बॉल टॉप एज लागले, चेंडू हवेत आहे, रवी मात्र तिथपर्यंत पोहोचेल की काय, तोपर्यंत मात्र सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 45 आकड्यावर, 10 धावा लागतील. कुमार इलेव्हन तुर्बे टीम कडे बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील आहे, नमित अशोक पाटील सारखा खेळाडू आहे, हेमंत पाटील आहे, रवी मात्रे सारखा खेळाडू आहे. हे 4 बॅटर फार घातक खेळाडू आहेत पावसाळी क्रिकेटमध्ये. इथे बॅटची इनर एज लागली आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. डॉट बॉलची सांगता होती राकेश, ज्याच्यावर विश्वास दाखवलाय. यावेळेस फटका ऑन साईडला, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही.
चांगली गोलंदाजी. राकेश कौतुक खराबला गेले, आतापर्यंत तीन बॉल मध्ये फक्त दोन धावा खर्च केल्यात. बॅकअपची गरज आहे, गरज आहे या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करणं. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळते, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते, खूप चांगला थ्रो पाहायला मिळते. वास्तविक हे षटक निर्णायक षटक ठरलंय, चांगलं षटक म्हणावं लागेल. कमबॅक केले कुमार इलेव्हन तुर्बे टीमने, ज्या धावा बरसत होत्या, त्या धावा धावत होत्या, त्या धावांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअरली, ग्रीजर मध्ये एक धाव झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. रुणीत पाटील पाहायला मिळेल, एक धाव मिळते, खूप चांगलं षटक, चार धावा आतापर्यंत खर्च केलेत. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर देखील फटका मारण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा सिंगल मिळते, अप्रतिम षटक म्हणावं लागेल. राकेश कुठेतरी कमबॅक करत असताना फक्त पाच धावा या षटकामध्ये खर्च केलेत, लाजबाब षटक म्हणावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 आकड्यावर, 49 धावा दाफल करावे लागलेत. दोन ओव्हर मध्ये 44 धावा होत्या, तिसऱ्या ओव्हर मध्ये 5 धावा मिळतील, 49 धावा दाफल करावे लागलेत. शेवटचं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल त्यासाठी चर्चा केली जाते. अखेरचं षटक, चला सामना स्पीडअप करा. शेवटचं षटक, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय राहुल कांबळे. फिल्डिंग मध्ये भरपूर चुका झाल्या राहुल कडून, पण आता मात्र गोलंदाजीसाठी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली, त्याला पार करावा लागेल. 49 धावा दाफल करावे लागलेत. षटक क्रमांक शेवटचा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल वेगवान चेंडू हाताळला गेलाय, बॅट्समन मिस करतोय, विकेट कीपर मिस करतोय, एक धाव मात्र जरूर मिळेल. एका धावाने टीमची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचते, 50 ऑन अ स्कोर बोर्ड, 50 धावा. यावेळी देखील एक अपटी बार पाहायला मिळतोय, त्याचबरोबर रामनाथजी भोईर साहेब यांचं आगमन झालंय. एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि क्रिकेटचे चाहते आहेत, नेहमीच या मैदानात ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस रामनाथजी भोईर साहेब हे नेहमीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. जोगावच्या क्रिकेटमध्ये भरपूर योगदान राहिलंय. वेलकम सर, आपलं सरचे स्वागत आहे. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साईड, व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर, 52 52 धावा. षटक क्रमांक शेवटचं, अखू टप्प्याचा बॉल टॉप एज लागलाय, चेडू जातोय फाइंड मध्ये, सिंगल मिळते. बघा पहिल्या दोन षटकामध्ये कुठेतरी आक्रमकता पाहायला मिळाली, पण नंतरच्या दोन षटकामध्ये कुठेतरी हे दोन्ही बॅटर थकावट जाणवते. टीमची धावसंख्या 53 या आकड्यावर, 53 धावा दाफल करावं लागले. शेवटचा षटक इथे मार्गस्थ असताना, खराब चुका करत असताना येस युवांश यतीन भोईर आज आमच्यासोबत जॉईन झालेत, त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. खूप चांगला बॉल पडल्यानंतर कुठेतरी गती कमी केली, डॉट बॉलची सांगता होती. अजूनही जर या षटकाचा विचार केला तर दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या खूप चांगली, विकेट किपिंग आपल्याला भूषण पाटील यांचं कौतुक करावं लागेल. वेगवान गोलंदाजाच्या समोर मात्र इथे चांगली विकेट किपिंग, आणि अशा तऱ्हेने पहिल्या विकेटचं पतन होतोय. स्वराज मात्रेच्या विकेटचं पतन, आपल्या टीमसाठी योगदान देत असताना मात्र तो परतला. 22-21 धावांचं योगदान करून तो परतला. या इनिंगचा शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. पावसाने
थोडीशी विश्रांती घेतली, पण मैदानामध्ये अंधार पसरलाय. अजूनही तीन मॅच कव्हर करायचे आहेत. बोनकोड इलेव्हन बोनकडे आणि रुद्र इलेव्हन माफे टीम, प्लीज लगेचच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉससाठी लगेचच या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. रोहित हनुमंत म्हात्रे फलंदाजीसाठी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे, डावखुरा फलंदाज या यादीमध्ये या खेळाडूचं देखील नाव अगदी विस्फोटक खेळाडू म्हणून घेतलं जातं. शेवटचा बॉल आहे, अखेरचा चेंडू. वीस अखेरच्या बॉलवर बॅटची स्लाइस, चेंडू जातोय फ्लाय स्लीप मध्ये, सिंगल मिळते. अशा तऱ्हेने हे षटक देखील अप्रतिम म्हणावं लागेल. या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर धावा आल्या फक्त 7 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 56 धावा. धावफल करायला लागले, 57 धावांचं टार्गेट उभं केलंय. ज्या टीमची धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 44 होती, पण कुठेतरी शेवटच्या 12 बॉलमध्ये फक्त धावा आल्या 12. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी कुमार इलेव्हन तुर्भे टीम कडून, राहुल कांबळे आणि त्याचबरोबर राकेशच्या माध्यमातून. चला माफे टीम चा कॅप्टन रोहित आमच्यासोबत जॉईन झालाय. तर बोनकोडे इलेव्हन बोनकोडे टीमचा कॅप्टन प्लीज या टॉससाठी. विघ्नेश पाटील, विनीत दळवी प्लीज टॉससाठी या. यस, विघ्नेश पाटील आमच्यासोबत जॉईन झाले. तर आदरणीय रामनाथजी भोईर साहेब यांच्या शुभस्ते आम्ही टॉस करणार आहोत. 4 ओव्हरची मॅच असेल, पण त्यानंतरची मॅच किती ओव्हरची असेल त्या वेळेनुसार सांगितलं जाईल, कारण की दुसऱ्या फेरीचे सामने 3 किंवा 2 षटकांचे होतील. रामनाथजी भोईर साहेब यांचे शुभस्ते टॉस केला जाईल. दोन्ही यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पुजारी रुद्र इलेव्हन माफी टीमकडून कॅप्टन म्हणून, आणि विघ्नेश पाटील हा खेळाडू देखील पाहायला मिळतोय. टॉस करून झालाय आणि रुद्र इलेव्हन माफी टीमने टॉस जिंकलाय. चला 4 ओव्हरची मॅच, ही मॅच संपल्या संपल्या लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टार्गेट आहे 57 धावांचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय, आणि त्याच्या समवेत नमित अशोक पाटील
गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज म्हात्रे मॅच होते सुरुवात. भूषण पाटील वर्सेस स्वराज म्हात्रे. पहिला बॉल अगदी शर्राचा वेध घेतोय. मी सकाळपासून सांगतोय ही खेळपट्टी फार घातक आहे बॅट्समॅनसाठी. भूषण पाटीलला थोडस इंजर्ड होतोय. चेहऱ्यावर ब्रश झालाय बॉल. पावसाळी क्रिकेटमध्ये हे चित्र नेहमी पाहायला मिळत. पण भूषण पाटील एक प्रमुख खेळाडू आहे. त्या खेळाडूला जास्त इजा झाली पाहिजे नाही, कारण की खूप इम्पॉर्टंट विकेट आहे, खूप इम्पॉर्टंट खेळाडू आहे, अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय. आणि या मॅचचा विचार केला तर या मॅचमध्ये भूषण पाटील हा एक की फॅक्टर ठरेल. चला मॅचला होते सुरुवात. बघा वैभव भोईर यांच्या माध्यमातून एक नवीन कॉईन आणण्यात आला आहे टॉस का बॉससाठी. आपण हा कॉईन वापरूया पुढच्या मॅचेससाठी. चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी स्पायसी बाउन्सर जो घातक ठरला भूषण पाटीलला आणि त्याच्या चेहऱ्यावर ब्रश झाला. आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिगरबाज खेळाडू आहे भूषण पाटील. सहजासहजी हार मारणारा खेळाडू नाही भूषण पाटील. आज मात्र मैदानामध्ये भूषण पाटीलचे बॅटिंग चालणं टीम तुर्भेसाठी महत्वाची आहे. आणि अशा तऱ्हेने भूषण पाटील हा बाद होतोय, कारण की ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पीटीसीच्या माध्यमातून पाहणार आहोत कशा पद्धतीने भूषण पाटील हा बाद झाला. बघा बाउन्सर चेंडू कशा पद्धतीने हा बाउन्सर आणि चेहऱ्यावर चेंडू आदळला. ही कॅप होती ती कॅप मात्र स्टंपवर पडली गेली, त्यामुळेच बॅट्समनचे कुठलेही इक्विपमेंट्स ज्यावेळेस स्टंपला हिट होतो त्यावेळेस मात्र तो खेळाडू बाद ठरला जातो. आणि पहिल्याच बॉलवर भूषण पाटीलच्या विकेटचं पतन. एक गडी बाद शून्य अशी खराब सुरुवात कुमार इलेव्हन तुर्भे टीम कडून होत असताना. 57 धावांचा पाठलाग, अगदी पावसाचा जोर सुरू आहे. स्वराज म्हात्रे जो घातक गोलंदाज आहे या खेळपट्टीवर, जो गोलंदाजासाठी अगदी टेन्शन का गोलंदाज आहे आणि तेच करत असताना पहिल्याच बॉलवर भूषण पाटीलला इंजर्ड केलं आणि पहिल्याच बॉलवर भूषण पाटीलला बाद देखील केलं. या दोन्ही घटना एकाच चेंडूवर पाहायला मिळाल्या. चेहऱ्यावर ब्रश झाला, त्यानंतर भूषण पाटील जी गॅप परिधान केली होती ती गॅप मध स्टंपला जाऊन हिट झाली आणि त्यामुळेच हिट विकेटच्या माध्यमातून भूषण पाटीलला परतावं लागले. एक गडी बाद शून्य. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत पाटील. एक अष्टपैलू खेळाडू आहे हेमंत पाटील आणि नमित पाटील. ही जोडी मैदानात राहिली तर नक्कीच या मॅचमध्ये कुमार इलेव्हन तुर्भे टीम कमबॅक करेल. वेगवान चेंडू आहे, भन्नाट वेग, जे विकेट किपरच्या मागे प्रेक्षक आहेत ना त्यांच्यासाठी देखील घातक गोलंदाज आहे. आणि हा चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेग धारण करतोय. या खेळपट्टीवर बॅटिंग करणं इतकं सोपं नाही आहे. आज आग उकडारी गोलंदाजी. वेगवान चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळते. पिंट्या कुंभारामच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोचते 3 या आकड्यावर. एक चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा दाखल करावे लागलेत.
इथे डेड बॉल्स घोषित केला जातोय. बघा जी खेळपट्टी आहे, ज्या खेळपट्टीमध्ये जो काँक्रीटचा भाग आहे त्या ठिकाणी जर पडला तर लीगल बॉल, आणि काँक्रीटच्या जर अलीकडे चेंडू पडला तर डेड बॉल घोषित केला जाईल. अंपायर डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. डेड बॉल घोषित केला जातोय अंपायरच्या थर्ड अंपायरच्या माध्यमातून. बघा जो खेळपट्टीचा जो कट आहे, जो स्लोप आहे, तिथे जर चेंडू लागला तर डेड बॉल, पण त्या वरच्या सरफेसवर पडला तर तो लीगल बॉल मानला जाईल. डेड बॉलची सांगता होतीये चला मॅच सुरू करा प्लीज. पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू कंप्लीट झाले, षटक क्रमांक पहिलं सुरू असताना दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी चांगला स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला तर चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली, एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली चार या आकड्यावर. दोन चेंडूचा खेळ संपलाय, चार धावा एक गडी बाद, 57 धावांचा पाठलाग करत असताना कुमार इलेव्हन तुर्बे टीम बॅटिंगसाठी उतरली. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, पण ज्या पहिल्या दोन ओव्हरमध्ये जी या पद्धतीने गोलंदाजी झाली, वेगवान चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा आमच्या दिशेने कळवतील पिंट्या कुंभार. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 या आकड्यावर. व्हाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील. आणि त्याच दरम्यान डॉट बॉलची सांगता होतीये. तीन चेंडूचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर लागलीत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे पुन्हा एकदा लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा. या षटकामध्ये तब्बल 5वा व्हाईट बॉल हाताळला गेलाय स्वराज म्हात्रेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करावी लागेल, टार्गेट जरी 57 असलं. इथे देखील पुन्हा एकदा खराब चेंडू, व्हाईट प्लस वन अशा दोन धावा मिळतील. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावर लागलेत. तीन चेंडूचा खेळ संपलाय, 4 धावा 10 धावा धावफलकावर लागलेत. एक गडी बाद, 57 धावांचा पाठला करत असताना व्हाईट बॉल.
बाहेर गेल्यानंतर प्लस आहे. भूषण पाटील आणि त्याच दरम्यान आपण नमित पाटीलच्या बॅट मधून पाहू शकाल खूप चांगला स्ट्रोक चेंडू सी मारे शपार षटकार. यावेळी देखील अखो टप्प्याच्या बॉल वर प्रहार केलाय चेंडू सीमा पार गेलाय. ये रे ये रे पाऊसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा षटकार आला मोठा. व्हॉट अ शॉट लगातारच्या दोन बॉल वर दोन षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 21 टीट फॉर टॅट. जसा तस उत्तर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना नमित पाटीलने 27 धावा खर्च केल्या होत्या. आता या षटकामध्ये येथे चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगतो होते पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोचते 21 आकड्यावर. एक गडी बाद 21 धावा. आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलमध्ये धावांची गरज आहे. 33-36 धावांची गरज आहे. 18 बॉल 36 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामागे 12 सरासरी राखावी लागेल. पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. इथे नमित पाटील देखील रिदममध्ये आलाय चांगल्या रंगामध्ये आलाय. भूषण पाटील जरूर बाद झालाय तरी देखील सांगतोय की अजूनही मॅच ऑन आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये मी मैदानामध्ये उभा आहे. जोपर्यंत नमित पाटील या मैदानात उभा आहे तोपर्यंत कुमार 11 तुर्बे टीमचा या मॅचवर ताबा आहे. इथे फटका चांगला आहे. शेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव कम्प्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. स्ट्राईक रोटेट केली जाते. टीमची धावसंख्या 22 आकड्यावर. 17 बॉल मध्ये करायचे 35 धावा. 17 चेंडू 35 धावा. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. पडल्यानंतर बाउन्स झालाय. डॉट बॉलची सांगतो होते ऋणाल नारायण म्हात्रे. एका स्पर्धेमध्ये दोन मेडन ओव्हर टाकण्याची किमी आहे याच खेळाडूने केली. मेडन 4 विकेट घेण्याचा कारनामा देखील या खेळाडूने केला आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने राहिली आहे. इथे चांगला बॉल बॉल बॅक ड्राईव्ह व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय फॉलो थ्रो मध्ये आणि खूप चांगली कॅच इथे कॅरी केली आहे ऋणाल म्हात्रेने. आणि आणखीन एक विकेटचं पतन नमित पाटीलला देखील परतावं लागेल. दुसरा धक्का लागतोय टीम कुमार 11 सुरभे संघाला. फलंदाज बाद ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी वेगवान ताकदवान फटका पाहायला मिळाला. फॉलो थ्रो मध्ये चेंडू खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केला आणि नमित पाटीलला परतावा लागेल. दोन गडी बाद टीमची धावसंख्या 23 आकड्यावर. 23 धावा दाफल करावं लागेल. 23 लॉस ऑफ 2 विकेट. 15 बॉल 34 धावा. 15 चेंडू 34 धावा. 34 धावा 15 चेंडू. कुमार 11 तुर्भे वर्सेस राकेश प्रतिष्ठान गोटिवली. भूषण पाटील वर्सेस निलेश पाटील असा मुकाबला पाहायला मिळतोय. ऋणाल म्हात्रेची ही जादू पुन्हा एकदा मॅच मध्ये चालली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे फलंदाजीसाठी आलाय. यंगस्टार आहे अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू आहे. अंडरम क्रिकेट गाजवलं त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुमार 11 तुर्बे टीमकडून पदार्पण केलं आणि बघता बघता फिल्डर म्हणून बॅट्समन म्हणून बॉलर म्हणून जबाबदारी सोपत असताना पहिलाच बॉल मिड विकेट रिजनला क्लिअर करणारा राहुल कांबळेच्या बॅटमधून आलाय. एका अफलातून स्ट्रोक चेंडू सी मारे शापर षटकार. 14 बॉल 28 धावा. जोपर्यंत शेवटचा पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही हे आहे क्रिकेट.
आणि याच क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलंय. डॉट बॉलची सांगतो होती 13 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरं. रुणाल म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. इथे स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची यस बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले दुसरं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. 30 धावा डावफल करायला लागलेत. आता 12 बॉल 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा. तीस धावा कंप्लीट झाल्यात. आता 12 चेंडू मध्ये 27 करायचे आहेत. मागच्या इनिंगमध्ये 12 चेंडू मध्ये 44 झाल्या होत्या, पण शेवटच्या 12 चेंडू मध्ये 12 धावा करू शकला. पण या 12 चेंडू मध्ये काय होईल बघूया. या 12 चेंडू मध्ये कोणाचे 12 आला असतील हे देखील पाहण्यासाठी तमाम प्रेक्षक इथे उत्सुक आहेत. लफडा चषक या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच या मॅचमध्ये कुठेतरी लफडा पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विपुल आलाय. एक नवीन गोलंदाज वापरला जातोय राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमकडून. निलेश पाटील एस कॅप्टन म्हणून मोठी जबाबदारी आहे. यशांच्या मागे रुणाल नारायण म्हात्रे, लेजेंड क्रिकेटर नारायण म्हात्रे यांचा सुपुत्र देखील आहे. आणि आज खूप चांगली गोलंदाजी करत असताना विपुल गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बनते 27. पहिला बॉल इथे बॅटची एज कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन. ये ग सरी माझे मडके भरी. सर आली धावून आणि विकेट गेली वाहून. हेमंत पाटीलच्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. बघा एके ठिकाणी वाटतं की उमर 11 तुर्बे टीमचं पारडं जड झालाय, तर दुसऱ्या ठिकाणी वाटतं की राकेश प्रतिष्ठान टीमचं पारडं जड झालाय. क्रिकेट हा तराजू सारखा असतो सँडी सर. मागच्या मॅचमध्ये ते पाहिलं होतं की एका ठिकाणी बेलापूर टीमचं पारडं जड होतं आणि असं वाटलं होतं की हा सामना सहज जिंकेल. एका बॉलमध्ये 10 धावा होऊ शकतील का असा विचार देखील करत नाही. आयर्लंड टीमचे सगळे समर्थक उठले होते, सगळ्या बॅट वगैरे पकडून जवळजवळ परतीचा प्रवास करत होते, पण व्हाईटचा सिलसिला चालू राहिला आणि शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता असताना जेपीचा तो षटकार. ती मॅच विनिंग पारी. चांगला खेळ. क्रिकेट हा अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. म्हणूनच म्हटलं जातं की ये खेळ नाही बच्चो का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. अकरा चेंडू 27 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. उमेश कांबळे, राहुल कांबळे, हे कांबळे बंधू मैदानामध्ये आता कुमार 11 तुर्बे टीम साठी लाभदायक ठरतील का. यावेळेस बॅटची एज पाहायला मिळाली. यस, काल लेजेंड टीम कडून इरफान पठाण युसुफ पठाणने अर्धशतक झळकवलं आणि सेमी फायनलच्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाला नमून टीम फायनल मध्ये पोहोचली. आज भारतीय टीम पाकिस्तान अगेन्स्ट खेळणार असताना 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता. 2007 विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान ही फायनलची मॅच पाहिली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील 2015 आपण ती ट्रॉफी पाहिली होती आणि त्यामध्ये देखील भारत आणि पाकिस्तान या संघाला पाहायला मिळाला होता. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये यतीन भोईर. चला 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 26 धावा. विपुल गोलंदाजी ट्रॅकवर. राहुल कांबळे आणि उमेश कांबळे ही जोडी पाहायला मिळते.
इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर इथे वेग धारण केले, डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथे बॅट्समनला प्रेशरमध्ये आणेल. आणि मगाशी ज्याप्रमाणे सँडी सर म्हणले होते की प्रेशर मे कोई निखरते कोई बिखरते, इथे प्रेशर आहे दोन्ही टीमवर. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅचमध्ये कमबॅक करेल. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील सेम बॉल सेम रिझल्ट, त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही बॉलवर अप्रतिम गोलंदाजी विपुलची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर लगातारची 2 डॉट बॉल, 8 बॉल 26, 8 चेंडू 26 धावांची आवश्यकता. इथे फटका चांगला आहे उमेशचा, हे आवेश, आणि या आवेशने 6 धावा केल्यात समावेश. उमेशच्या बॅट मधून आलाय षटकार. व्हॉट अ बॅटिंग, लाजवाब मॅच. पुन्हा एकदा कहाणी मे ट्विस्ट, लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स इन दिस मॅच. म्हणूनच म्हटलं सँडी सर म्हटलं जातं की वो चाय क्या जिसमे उबाल ना हो और वो मॅच क्या जिसमे बवाल ना हो. व्हॉट अ मॅच. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता, 7 चेंडू 20 धावा. शेवटचा बॉल, यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग पहावं लागेल. शिवाच्या माध्यमातून कॅच झाली ड्रॉप. शिवा आजारी आहे, मैदानात येणार नव्हता, तरी देखील या मॅच साठी शिवा मैदानामध्ये आलाय आणि आपल्या टीम साठी डेडिकेशन देत असताना शिवा मैदानामध्ये पाहायला मिळते. कॅच जरूर ड्रॉप झाली आहे, पण फक्त एकच धाव मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 38 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता, 6 चेंडू 19 धावा. व्हॉट अ मॅच. राकेश प्रतिष्ठान वर्सेस कुमार 11 तुर्भे, हाय व्होल्टेज मुकाबला. पाऊस बरसलाय त्याप्रमाणे हे कांबळे बंधू देखील बरसताना पाहायला मिळतोय. एकीकडे उमेश कांबळे तर दुसरीकडे राहुल कांबळे. सहा बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम. आमच्या सभेत बॉबी देखील जॉईन झालेत, या राकेश प्रतिष्ठान टीमचे मॅनेजर आहेत. केतु शेलार जे गोठुली प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. पहिला बॉल इथे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. चूक करत असताना व्हाईट प्लस वन, बाय वन गेट वन फ्री. एका प्रोडक्टवर एक प्रोडक्ट फ्री मिळतं, त्याप्रमाणे व्हाईटवर ही बाय चिरन्स फ्री मिळते. सुपर मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला. या मॅचमध्ये कांबळे बंधू जिंकून देतील का काय. कालच्या दिवसात इरफान पठाण युसुफ पठाण चालले होते इंडियन टीमसाठी, आज मात्र तुर्बे टीमसाठी उभं आपण पाहू शकाल उमेश कांबळे आणि राहुल कांबळे. 6 बॉल आणि 6 बॉल करायचे 17 6 चेंडू 17 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय शुभम. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर स्किट झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. समीकरण बदलत जाते. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये करायचे 17 धावा. 5 चेंडू 17 धावा 5 चेंडू. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चार चेंडू मध्ये 17, म्हणजेच 3 कमीत कमी षटकार मारावे लागतील. 4 चेंडू 17 धावा. व्हॉट अ मॅच. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन ला क्लिअर करताना फलंदाज आपण पाहू शकाल उमेश कांबळेच्या बॅट मधून आलाय षटकार. कंपल्सरी चेस. राहुल कांबळेच्या बॅट मधून आलाय षटकार. 3 बॉल 11 धावांची आवश्यकता.
मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. प्रत्येक सामना चित्त थरारक. प्रत्येक मॅच मध्ये एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतोय. लफडा चषक मध्ये प्रत्येक मॅच मध्ये लफडा होतोय. या मॅच मध्ये देखील लफडा झालाय. 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 3 बॉल 11 धावा. इथे पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होती. आता 1 चेंडू 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. मागच्या मॅच मध्ये 1 चेंडू 10 धावा झाल्यात. 1 चेंडू 11 धावा का होऊ शकत नाही. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्रक्षक येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. आणि 2 धावा जरूर मिळतील. आता 1 चेंडू मध्ये करायचे 9 धावा. सँडी सर, सिद्धू कोळी ही मॅच जरूर बघत असेल की असा कारणाम दुसरा कोणीतरी करू दे ज्यामुळे जे माझ्यावर काही डाग लागले ते पुसून जाईल. इथे डॉट बॉलची सांगतो होते. आणि फायनली राकेश प्रतिष्ठान टीमने हा सामना जिंकला. वेल प्लेड राकेश प्रतिष्ठान आणि हार्ड लक कुमार इलेव्हन तुर्बे. थँक्यू व्हेरी मच भूषण पाटील अँड टीम. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे. चला नेक्स्ट मॅच लगेच दुरुद्र इलेव्हन ऑफ ए टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बोनकोड इलेव्हन बोनकोड टीम बॅटिंगसाठी उतरेल. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदल आणि ऐकूया आपण राष्ट्रभाषेमध्ये. मराठी मेरी माँ है तो हिंदी मेरी मौसी है. एक है अमृत जैसी तो दुसरी है जमजम जैसी. ऐकूया हिंदी भाषेमध्ये तळोजाचा बुलंद आवाज आणि कॉमेंट्री क्षेत्रातील बुलेट ट्रेन बाबूशा येथील मायक्रोफोनवर. तुताच मी थांबतोय. तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या लफडा चषक या स्पर्धेचा मन मुराद आस्वाद लोटत राहा. धन्यवाद. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर विघ्नेश मडवी सर. मैच में बेखूबी जान डालने की कोशिश की और मुकाबला